नमस्कार मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपलं आजचं नोटिफिकेशन असणार आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 संदर्भात. MPSC ज्या एक्झाम्स आहेत त्या संदर्भात हे नोटिफिकेशन आहे. तर मित्रांनो, जशी सर्वांना अपेक्षा होती की राज्यसेवा आणि MPSC क्लास 2 ची एक्झाम, MPSC कंबाईन एक्झाम, तर या एक्झाम पुढे जातील, पुढे ढकलण्यात येतील अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, तर त्या संदर्भात आयोगानं हे नोटिफिकेशन दिलेलं आहे. तर पहा, आयोगाच्या जी काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट बस संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 या दोन एक्झाम अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आज 7 एप्रिल रोजी आयोगाने हे प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं आहे. तर पहा, आपण हे पाहून घेऊयात. विषय पहा, परीक्षेच्या दिनांकाबाबत राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन 2020 कंबाईन गट ब 2020 नोवल कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दिनांक 22 मार्च 2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक 26 एप्रिल 2020 व दिनांक 10 मे 2020 रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्वपरीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व संयुक्त पूर्वपरीक्षा या दोन्ही परीक्षा सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. उपरोक्त दोन्ही परीक्षा आयोजनासंदर्भात सुधारित दिनांक यथावकाश आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल. म्हणजे आयोगाने तर दिनांक दिलेला नाही, तसेच परीक्षेचे दिनांक निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर SMS द्वारे अवगत करण्यात येईल. आणि शेवटचा पॉईंट पहा, आयोगाच्या संकेतस्थळाची वेळोवेळी अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील. तर पहा मित्रांनो, एक्झाम ही अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे नोवेल कोरोना या साथीच्या पार्श्वभूमीवर. तर या संदर्भात जे काही नवीन अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. जरी एक्झाम पुढे ढकलली असते तर तुमचा अभ्यास चालू राहू द्या. या संदर्भातील बाकीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच. तर आजच्या पुरते एवढेच. थँक्स. तुम्ही जॉईन करू शकता आमचे टेलिग्राम चॅनल्स. तुम्हाला स्क्रीनवर आमच्या टेलिग्राम चॅनल्सचे नाव दिसत असतीलच. याची लिंक देखील आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते जॉईन करू शकता. याच्यावर आम्ही MPSC संदर्भातील बरीच माहिती देत असतो किंवा त्या चॅनलच्या संदर्भात बाकीची माहिती देखील नक्कीच येत असते. तर आपला जो पहिला चॅनल आहे तो आहे विनिंग एज स्टडीज, हा MPSC संदर्भातील चॅनल असणार आहे. तशाचे सिलेबस किंवा बाकीच्या गोष्टी शेअर करण्यात येतात. दुसरा चॅनल आहे पुणे रूम्स फॉर स्टुडंट. या चॅनलवर आपण रूम शेअरिंग संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी किंवा ॲडव्हर्टिजमेंट प्रसिद्ध करत असतो. तिसरा चॅनल आहे आपला मोटिवेशनल चॅनल जिंदगी आणि बरंच काही, MPSC मराठी मोटिवेशनल. याच्यावर आपण मोटिवेशनल गोष्टी शेअर करत असतो, थॉट्स किंवा व्हिडिओज वगैरे. आणि चौथा चॅनल असणार मी पुणेकर. या चॅनलवर आपण पुण्याबद्दलची बरीच इंटरेस्टिंग माहिती टाकत असतो. तर हे होते आपले चार चॅनल.